जागतिक पर्यटन दिनाचं औचित्य साधून नवी दिल्लीत आज दोन हजार अठरा एकोणीस या वर्षासाठीचे राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले उत्तराखंडला पहिला महाराष्ट्राला दुसरा तर तेलंगण राज्याला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं महाराष्ट्राला विविध श्रेणीतले नऊ पुरस्कार प्रदान करण्यात आले स्वच्छ भारत अभियानामुळे देशातल्या पर्यटनाला चालना मिळाली आहे असं उपराष्ट्रपतींनी सांगितलं आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यात वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळं आहेत हा सांस्कृतिक वारसा वैविध्यपूर्ण असून अधिकाधिक पर्यटकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं ते म्हणाले वैद्यकीय आध्यात्मिक असे पर्यटनाचे विविध पैलू ओळखून त्यानुसार पर्यटन सुविधा निर्माण करण्याचं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं देशांतर्गत पर्यटनात वाढ होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली या दृष्टीने कुशल मनुष्यबळ तयार झाल्यास रोजगार निर्मितीत वाढ होईल असं ते म्हणाले केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी या प्रसंगी उपस्थित होते